नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप असल्यानं त्यांना महायुतीमध्ये न घेण्याची भाजपची भूमिका असेल, तर तशाच स्वरूपाचे आरोप असलेले पटेल हे भाजपला कसे चालतात असा सवाल विरोधकांनी केलेला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट फडणवीसांनाच पत्र लिहून हा सवाल केलेला आहे. पाहूयात आपण. मलिक नकोत मग पटेल कसे चालतात? देशद्रोहाच्या आरोपांवरून विरोधकांकडून भाजपची कोंडी. मलिक प्रकरणावरून पटेल आणि वळसे फडणवीसांच्या भेटीला. देशद्रोहाचे आरोप असलेल्या नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका या फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. देशद्रोहाचे आरोप असल्यानं मलिकांना विरोध असेल तर मग इक्बाल मिर्ची सोबतच्या व्यवहारात नाव असलेले प्रफुल्ल पटेल सोबत आलेले कसे चालतात असा सवाल करत विरोधकांनी भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केलाय. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी थेट फडणवीसांना पत्र लिहून आणि ट्विट करत प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत फडणवीसांना काही सवाल केलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीनं जप्तीची कारवाई केली होती, ती सुद्धा दाऊदच्या खास हस्तकाशी निगडीत असलेल्या प्रकरणात. जशी तीव्र भावना आपण नवाब मलिकांबद्दल व्यक्त केली तीच आपली भावना खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही आहे का याचा खुलासा व्हायला हवा, कारण त्यांनी नुकतंच पंतप्रधान मोदी यांचं गोंदिया विमानतळावर स्वागतही केलं होतं असा सवाल दानवेंनी केलाय. तसंच प्रफुल्ल पटेलांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकांशी संबंध असल्याचा दावाही दानवेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात केलाय. तर सुनील प्रभूंनी शिंदे गटालाही या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय. उपमुख्यमंत्र्यांनी पत्र दुसरे उपमुख्यमंत्र्यांना लिहिलंय, खरं तर फोन करून सांगू शकले असते ते, बाबा ठीक आहे नवाब मलिकांनी इकडे बसू नका देऊ किंवा येऊ नका देऊ, नंतर आपण बघू. पण त्यांनी पत्र लिहिलं आणि पत्र पाठवलं आणि ट्विट केलं, याचाच अर्थ काय आहे की कुठंतरी या दोन सगळ्या ज्या काही ट्रिपल इंजिन म्हणतात, हे ट्रिपल इंजिन बिघडलेलं आहे, चालू नाही आहे, जुनं इंजिन आहे आणि या इंजिनमध्ये काहीतरी गडबड आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण पत्र दिल्यानंतर तात्काळ कारवाई करता ना. आज अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांनी जे पत्र दिलंय देवेंद्र फडणवीसांना की इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांचे संबंध आहे त्याच्यावरती काय तुम्ही कारवाई करणार, दाखवा कारवाई करून. नवाब मलिक यांच्यावर तुम्ही हल्ला करता, त्याच प्रकारची केस आणि खटला प्रफुल्ल पटेलवरती आहे. उनकाभी दाऊद के लोगों से जमीन का व्यवहार है और उसके बारे में ईडी ने कार्रवाई की है, तो प्रफुल्ल पटेल जी के बारे में आपकी क्या राय है? विरोधकांच्या या आरोपांना खुद्द पटेल आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. माझ्याबद्दल ज्यांना जाणच नाही आहे त्यांना म्हणजे मला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे. माझ्याबद्दल जे काही उत्तर द्यायचं होतं ते खुद्द शरद पवारांनीच माझ्याबद्दल पूर्वी सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या रेकॉर्डमधून काढा आणि मग तेच तुम्ही चालवा. महायुती जी आहे ही काही मुद्द्यावर कुठल्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र देवेंद्रजीच्या ज्या पत्र त्यांनी दिलं त्याचं समर्थन करत आहे. तर मिठाचा खडा वगैरे नाही, एका माणसामुळे महायुती काही तुटणार नाही. आता याचा निर्णय अजित दादांनी घ्यायचा आहे, काय करायचं आहे हे ठरवायचा अधिकार आम्हाला नाही, त्या अजित दादांना त्यांच्या पक्षाची भूमिका ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी दाऊद इब्राहिमचा मुंबईतला हस्तक असलेल्या इक्बाल मिर्ची याच्याकडून प्रफुल्ल पटेलांनी मालमत्ता विकत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2007 साली मुंबईतील वरळीच्या सीजे हाऊस या इमारतीच्या बांधकामासाठी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत इक्बाल मिर्चीचा व्यवहार झाला. या करारावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. करार झाल्यानंतर मिलेनियम डेव्हलपर्सनं या ठिकाणी एक 15 मजली इमारत उभी केली. सीजे हाऊस असं या इमारतीचं नाव असून त्यात प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे 2 फ्लॅट्स आहेत. फक्त प्रफुल्ल पटेलच नव्हेत
तर अजित पवार गटातील आणखीही काही प्रमुख नेत्यांवर विविध घोटाळ्यांचे आरोप आहेत. यामध्ये छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गंभीर आरोप आहेत. तर दुसरे बड़े नेते हसन मुश्रीफांवरही सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना घोटाळा आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याशिवाय खुद्द अजित पवार आणि त्यांच्या पत्नीवर जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी प्रकरणी आरोप झालेले आहेत. याशिवाय सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. भाजपनं कधी काळी आरोप केलेल्या या प्रमुख नेत्यांपैकी बहुतांश नेते सध्या भाजपसोबतच्या सरकारमधील मंत्रिमंडळात मंत्री आहेत, त्यामुळे अगोदरच भाजपची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. त्यातच आता थेट देशद्रोहाचे आरोप असलेले मलिकच सत्ताधारी बाकांवर बसल्यानं भाजपची अधिकच कोंडी झाली होती. लेटर बॉम्बच्या माध्यमातून भाजपनं या कोंडीतून कशी तरी स्वतःची सुटका करून घेतलीये खरी, पण पटेलांच्या मुद्द्यावरून उपस्थित केलेल्या विरोधकांच्या सवालांना भाजप आता काय उत्तर देणार हे पाहायचं. नागपूरहून सुनील काळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.